लोकसभा निवडणूक 2024 पार्श्वभूमीवर मराठा योद्धा मनोज जरंगे पाटील यांनी नारायणगड बीड इथून मराठा समाजाला संबोधित करताना ओपन मतदार संघात ओबीसी उमेदवाराचं काम काय असा सवाल करत मराठा समाजाची कान उघडणी केली. त्याचबरोबर त्यांनी नाव न घेता काही राजकीय नेत्यांवरही टीका केली आहे. पाहूया आपण मनोज जरंगे नारायणगड येथील भाषणात नेमकं काय म्हणाले ते. आता मला एक कळालं नाही, बऱ्याच मतदारसंघात नावीला जे पण बोलावंच लागतंय, कारण जिथं माझ्या मराठ्याला अडचण येणार आहे तिथं मला बोलावंच लागणार, कारण मी मराठ्याचा आणि मराठ्यांसाठी. तुमचं राजकारण लागू द्या काढी तिकडे. बरेच जण म्हणते राज्यातले माकड आमच्या ओबीसी आरक्षणात येऊ नका. महाराष्ट्रातल्या 12-13 मतदारसंघ असे तिथं ओपनला सुटलेले आहेत, मग तुम्ही काय करता तिथं? ओपनच्या मतदारसंघात ओबीसी उभा राहिलाच कसा? म्हणजे तिथं मतदान गोड लागत आमचं आणि ओबीसी द्यायला अडचण काय? कळालं तुम्हाला मी काय बोललो? ओबीसी आरक्षणात तुम्ही आमच्या यायचं नाही असं त्यांचं म्हणणं. मग तुम्ही ओपनच्या मतदारसंघात करताय काय? येऊ नका ना अण्णा उडे तिकडे समुद्रात द्वांचा येणं पाहून बाहेर. मी महाराष्ट्रातल्या उभा राहिलेल्यांच्या बद्दल बोलतोय, मी एका जिल्हा बद्दल बोलत नाही, कारण मी अंगावर आल्याशिवाय कोण अंगावर घेत नसतो. अंगावर आला सोडीतच नाही त्याच कातड्या निघू सर पुरे, आपला धंदाच तसा आहे. मला लागलेलं येड मराठ्या मराठ्याच्या मध्ये बोलला की मी खपा खप धुवून काढीत असतो. जे सत्य ते तुम्हाला सांगतो, मी एका मतदारसंघाबद्दल नाही बोलत, नाही तर तुमच्या भावा व्हायच्या ताईट लगे तुम्हाला तेवढंच पाहिजे. कित्येक तरी असे मतदारसंघ आहेत, किती ओबीसीतून ओपन असून सुद्धा इकडे घुसले, त्यांना सोडून मग जमत नाही का? राहू द्या ना मग ओपनचा मतदारसंघ ओपनला, तुम्ही ते तुम्हाला जमत आणि आमचं ते आम्हाला जमत नाही, ही कोणचा धंदा आहे तुमचा? आणि तुम्ही बी राजकारण धोक्यातून काढा बरं का? तुमच्या पाय पडून सांगतो हे पवित्र नारायणगडावर. लोकसभा निवडणूक 2024 तुतारी वाजली आहे, मात्र काही मतदारसंघातील उमेदवार जाहीर झाले असले तरी काही मतदारसंघातील उमेदवारांचा तिढा हा अद्यापही सुटलेला नाही. यातच आता मनोज जरंगे पाटील यांनी ओबीसी मतदारसंघ आणि ओपनचा मतदारसंघ याबाबत खुलासा करत टीका केली. स्टार 24 फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक.